ऍक्टिव मराठी न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत। येणाऱ्या सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री रवींद्र पाटील साहेब यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा। रवींद्र पाटील साहेब यांनी पोलीस खात्यात काम करत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याची जाण ठेवत सदरक्षण आहे खलनिग्रह आहे या समाजाच्या सेवेरूपी रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर होत असताना विविध गुन्ह्यांचा अत्यंत शिताफीने तपास करत गुन्हेगारांना कडक शासन करणे हा त्यांचा प्रशासकीय स्वभाव, परंतु या स्वभावाच्या मागे एक समाजसेवी माणूस दडला आहे हे सरांनी सिद्ध केलं आहे। 2 वर्षापूर्वी कोरोना सारख्या महामारीत सरांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी आजही उल्वेकरांच्या स्मरणात आहे। या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना नवी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे। आजही त्यांनी आपला वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करत आपली समाजाप्रती असलेली जाणीव दाखवून दिली। या प्रसंगी श्री साई देवस्थान साईनगर वाहलचे संस्थापक अध्यक्ष श्री रवींद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक इंगळे साहेब, धनाजी पाटील, रोटरी उल्वेचे अध्यक्ष शिरीष कडू, वितेश म्हात्रे यांच्या वतीने अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यास म्हणजेच माननीय श्री रवींद्र पाटील सर यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन त्यांच्याविषयी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल अधिक माहिती दिली। या प्रसंगी रवींद्र पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले। ही आहेत या क्षणांची क्षणचित्रे। रायगड पनवेल रिपोर्ट, ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल, रायगड, संपादक रमेश तळी, उरण। आज निमित्त वाढदिवस सीनियर पीआय रवींद्र पाटील साहेबांचा वाढदिवस ह्या निमित्ताने साई देवस्थान तर्फे आपण एक कार्यक्रम ठेवलेला होता। आज महावीर इंटरनॅशनल ह्या संस्थेतर्फे फार मोठा कार्यक्रम इथं रॉक गार्डन आहे आपल्या समोर आणि इथं म्हणजे खडकावर झाड जगवायचं ही फार मोठी समस्या आहे, पण ही संकल्पना साकार करण्याचं जे आव्हान घेतलेलं आहे आमच्या संस्थेने ते आम्ही नक्कीच निभावून घेऊ। आज वाढदिवस होत असताना, रवींद्र पाटील साहेबांचा वाढदिवस साजरा होत असताना मुलीने छान सांगितलं आपल्याला की ऑक्सिजनचा पुरवठा हे झाडं देत आहेत आणि प्रत्येकाने एक झाड लावायलाच पाहिजे आणि हीच संकल्पना आमच्या रवींद्र पाटील साहेबांची सुद्धा आहे आणि त्यांना विचारत असताना त्यांनी पण हेच सांगितलं, हे चांगलं काम असेल तर मी नक्की येईल आणि अशा चांगल्या कामासाठी जो आज इथं 500 झाडे लावण्याचा संकल्प आहे त्याच्यात नीम या रोडला सर्कलला 1,25,000 नीम लागणार आहेत आणि 1,25,000 नीम जगवण्याचा जो मानस केलेला आहे आणि 100% दरवर्षी ही मंडळी झाडे लावतात आणि ती जगवतात शेवटपर्यंत तो वसा चालवलेला आहे। अशा पद्धतीचं चांगलं काम तुम्ही करता आहात अध्यक्ष साहेब, मनापासून तुमचं आणि तुमच्या संस्थेचं धन्यवाद। त्याचप्रमाणे रोटरीचं मनापासून धन्यवाद की हीच संकल्पना आम्हाला सुद्धा पुढे न्यायची आहे। शिरीष सर आहेत, त्यांची सर्व टीम आहे, ही आम्हाला संकल्पना उल्वे नोट पुरती न ठेवता आम्ही इतर सुद्धा तिथला आम्ही साधारणतः 1,000 झाडे लावण्याचा एक संकल्प केलेला आहे। ह्या कार्यक्रमासाठी रवींद्र पाटील सर इथपर्यंत आले त्याबद्दल मनापासून धन्यवाद। साहेबांचा उद्देश एकच आहे, चांगल्या कामासाठी आमचा हातभार नक्कीच लागायला पाहिजे आणि साहेब आपण जे काम सतत करता आहात ते आम्हाला प्रेरणास्पद असतं, म्हणूनच आम्ही तुमच्यावर जीव टाकतोय आणि असे 1,000 चाहते तुमचे आहेत की तुमचं काम बघून अशी प्रेरित होत असतात। अशीच तुम्हाला वाढदिवसानिमित्त ह्या शुभेच्छा देत असताना तुमच्या हातून अशीच चांगली सेवा होत राहो। आज निमित्त वाढदिवसाचं असेल पण हे जीवनदान देण्याचं काम तुमच्या माध्यमातून होत आहे। दोन्ही संस्थांना मनापासून धन्यवाद। पाटील साहेब आपल्याला उदंड आयुष्य लाभो आणि अशीच कारकिर्द 100 वर्षापर्यंत तुमची चालत राहो हीच साईचरणी प्रार्थना। सर्व नेते म्हणजे कार्यकर्ते आहेत त्यांचं मनापासून धन्यवाद की तुम्ही इथं आलात आणि छोटेखानी कार्यक्रम का असेना तुम्ही हा साजरा केलात त्याबद्दल मनापासून। माझ्या वाढदिवसानिमित्त आज साई मंदिरचे आर के पाटील साहेब, रवी पाटील साहेब यांनी प्रथमच त्यांच्यामुळे दर्शन पण झालं साईबाबाचं आणि त्यांनी एक सांगितलं होतं की तुमच्या हस्ते आज वाढदिवसानिमित्त झाडं लावायचा उपक्रम करू असेल, तरी त्या निमित्ताने आज मला महावीर इंटरनॅशनल नवी मुंबईचे अध्यक्ष आणि रोटरी क्लबचे सगळे मेंबर्स यांनी बोलवलं
आणि माझ्या आस्थेचे झाडं लावण्याचे चांगलं आणि पवित्र काम मला करण्यासाठी बोलवण्यात आलं. आजच्या तारखेची परिस्थिती किती वाईट आहे आपण जे बघतोच आहे. लोकं ऑक्सिजन वाचून तडफडून मरत आहेत. म्हणजे हा जो उपक्रम तुम्ही हाती घेतला आहे तो या मला नाही वाटत तुमच्या रॉक गार्डनचा एकदम ते ते इथे जंगल आणि ग्रीन गार्डन होईल जर एवढे जर झाडं जर लावण्यात आले. आणि फक्त एक माझं सांगणं असं आहे की ते झाडं जी लावलेत ती जोपासावीत. कुठल्या तरी एक एक झाड एकेका व्यक्तीला दत्तक द्यावं आणि त्या दत्तक दिलेल्या व्यक्तीने फक्त एकच झाडाला पाणी टाकावं. दिवसातून एक बॉटल घरून निघाला पाणी वॉकिंग करता करता पाण्याला एक झाडाला एक बॉटल पाणी द्यावी. आणि असे जर झाडं जगवले तर आपल्या देशाला आपल्या जगाला वसुंधरेला त्याचा फायदा होईल. आणि एक झाड जवळजवळ आपण एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर जे घेतो ते दिवसाला म्हणजे तासाला 3 लिटर 4 लिटर क्षमता 5 लिटर या वेगवेगळे. प्रणाम. हम यहाँ पर वृक्ष लागवड कर रहे हैं. हमने अभी अभी देखा कि कोरोना की महामारी में हमें ऑक्सीजन नहीं मिल रहा था. कितने भी पैसे डालो फिर भी हमें ऑक्सीजन नहीं मिल रहा था. लोग ऑक्सीजन के अभाव से तड़प तड़प के मर रहे थे. हमारे पास पेड़ है तो हमारे पास ऑक्सीजन है, हमारे पास लाइफ है. हम लोग ये सब क्यों कर रहे हैं? हम मदर नेचर को सेव कर सकते हैं क्या? हम लोग प्रीत सेव कर सकते हैं क्या? नहीं. नेचर बहुत बड़ा है, हम उसके सामने बहुत छोटे हैं. हम कुछ नहीं कर सकते. लेकिन जब एक एक जन सामने आएगा तब एक एक से ही फर्क पड़ेगा. हम लोग ये सब करते हैं जिससे हमें खुशी मिलती है. जब वो पेड़ बड़ा होता है उसकी छाँव में हम जाके बैठते हैं. हमारे आगे वाली पीढ़ी बैठने वाली है. उसके हिसाब से और सारे जो इकोसिस्टम होती है उसके लिए हेल्प होने वाली है. इस सब से हमें सेटिस्फैक्शन मिलता है. इसलिए अपनी खुशी के लिए आगे आओ और पेड़ लगाओ. धन्यवाद. रिपोर्ट एक्टिव मराठी न्यूज़.